नमस्कार, मी किरण, इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी, पाहूया सविस्तर वृत्त न्यूज रिपोर्ट मध्ये. झारखंड येथे तरबेज अन्सारी ह्या तरुणाला जमावाने चोर समजून मारहाण केली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या निषेधात वेलफेअर पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने कल्याण येथे मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चेकारांनी तहसीलदारांना भेटून निवेदन दिलं आणि मॉब लिंचिंग सारख्या मोठ्या घटनांवर कडक कायदा झाला पाहिजे अशी मागणी केली. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. बघा, मी यासर शेख आहे. मी या कल्याण वेलफेअर पार्टी ऑफ इंडिया कल्याण शहराचा सचिव आहे. आणि या हा जो मोर्चा आम्ही धडक मोर्चा तहसीलदार साहेबांकडे आणला होता तो तबरेज अन्सारी, तुम्हाला आठवत असेल तबरेज अन्सारी ही हत्याकांड, ही सामूहिक हत्याकांड जो झारखंडमध्ये झालेला आहे त्याच्या विरोधात आम्ही हा मोर्चा काढला होता. तो एक पुण्यात काम करणारा माणूस आहे. तो वेल्डिंगचा व्यवसाय आहे त्याचा. तो वेल्डची व्यवसाय नाही आहे, तो काम करतो एका वेल्डिंगच्या कारखान्यावरती. आणि त्या कारखान्याची सुट्टी होती म्हणून, ईदची सुट्टी होती म्हणून तो माणूस आपल्या गावी गेला. तो गावी गेला, तिथून तो परतणार होता. त्याच्या आदल्या दिवशी, त्याच्या एक दिवस अगोदर त्यांनी आपल्या मित्रासोबत जे आहे तो दुसऱ्या गावात जात होता. त्याला चुकून जे आहे ह्या लोकांनी रात्री चोरीचा आरोप त्याच्यावरती टाकला. आणि या आरोपाच्या खाली त्याला खांब्याला बांधून जे आहे ते जनावराला मारतात तसं मारलं आहे. त्याचा व्हिडिओ, त्याचा ऑडिओ ते सगळं आहे. त्याचा मरेपर्यंतचा ऑडिओ ते रेकॉर्डमध्ये आहे. ते सगळं ऑन रेकॉर्ड असूनसुद्धा अजूनपर्यंत एकही अटक झालेला नाही आहे. अजूनपर्यंत जे आहे ती जी हत्या करणारी माणसं आहेत, ती जी नरभक्षी माणसं आहेत, ती जी वावरत आहेत समाजामध्ये, अशी माणसांना जे आहे ते आम्ही, आमचा उद्देश होता या मोर्चाचा की साहेबांकडे जे आहे तहसीलदार साहेबांच्या मार्फत आपल्या होम सेक्रेटरी, होम मिनिस्टर साहेब अमित शाह आणि प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी साहेब आणि आपले प्रेसिडेंट गोविंद साहेब यांना जे आहे आम्ही यांच्या निवेदन दिलं आहे की तुम्ही त्वरित जे आहे याच्यावरती कायदा बनवा, एक चांगला कायदा बनवा. आणि याला जे जास्त जास्त शिक्षा त्या कायद्याचं असायला पाहिजे. कमीत कमी जन्मठेप आणि जास्त जास्त फाशीची शिक्षा त्यामध्ये असायला पाहिजे. तर या आमच्या या धडक मोर्चाचा उद्देश हाच होता. आणि मी मीडियाच्या मार्फत पण सगळ्या लोकांना हेच आवाहन करतो की ही जी नफरतची ही जी भावना आहे जी समाजात वावरते, देशामध्ये एवढा चांगला देश आपला, या देशात जी वावरत आहेत ही काही लोक हे कामं करत आहेत, त्यांना त्वरित थांबावा, त्यांना पण देऊ अक्कल देऊ आणि हे त्यांना कमीत कमी जे आहे त्यांना शिक्षा व्हावी आणि लवकरात लवकर ते लोक जेलमध्ये असावे. हे आमची तुमच्या मार्फत जे आहे आव्हान आहे सरकारला. धन्यवाद. तर या होते इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता आणि आमचा नंबर आहे 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.